आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार बावीस वार शनिवार या दिवशी आम्ही जिल्हा परिषद शाळा परळी या शाळेमध्ये आलो असताना आम्हाला पहिल्यांदा समोरचं गेट जे प्रत्येक शाळा शाळेचं दा लावलं जातं ते आम्हाला उघडं दिसलं हा तुम्ही गेटचा फोटो पाहू शकता व्हिडिओ पाहू शकता हे गेटसुद्धा उघडं आहे त्यानंतर इथला शाळेचा परिसर ही जिल्हा परिषद शाळा परळीची या शाळेचा परिसर आपण बघू शकता हा परिसर त्यानंतर आमच्या लक्षामध्ये आलं की एक खोली उघडी आहे या खोलीजवळ आम्ही जात असताना आम्हाला भीती वाटत होती की नेमकी उघडी आहे याचा अर्थ आतमध्ये कोणीतरी असणार पण आम्ही मोठ्या हिमतीने आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला जाऊन बघूया कोण आहे का की नुसती खोलीच उघडी ठेवून सर लोक निघून गेलेत शिक्षक लोक निघून गेलेत आपण पाहू शकता आपण आता आतमध्ये जात आहोत हे गेट या वर्ग खोलीचा ते पण उघडच त्यानंतर हा आतमधला दरवाजा यत्ता पाचवी डिजिटल क्लासरूम हा पाचवीचा वर्ग खोली क्रमांक तीन हा समोरचा परिसर हा दरवाजा उघडाच त्यानंतर ही क्लासरूम इत्ता पाचवीची बघू शकता आपण यामध्ये महत्त्वाच्या खूप साऱ्या महत्त्वाच्या वस्तू आहेत शिवाय पी सी आहे कम्प्युटर आहे शाळा म्हणजे आपण पाहू शकता शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आपण बेजबाबदारपणे वागल्यानंतर नागरिक कसे तयार होणार या शाळेमध्ये गोरगरिबांचे पोरं शिकतात ना कुणी आमदार ना कुणी खासदार ना कुणी मोठा मंत्री या शाळेमध्ये त्यांची मुलं शिकवतो इथला गोरगरीब समाज गोरगरीब पालक आपल्या मुलांना व्यवस्थितपणे शिक्षण देण्याचा प्रयत्न करून इथल्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो असे असताना देखील इथले शिक्षक जे काही लाख रुपये पगार घेतात महिन्याला लाख रुपये अक्षरशः तसं लाज वाटायला पाहिजे यांना लाख रुपये पगार घ्यायला की तुम्ही बेजबाबदारपणे असं कसं काय वागू शकता लाख रुपये जो व्यक्ती पगार घेतो तो असं बेजबाबदारपणे कसं वागू शकतो शाळेचा वर्ग खुला ना की त्यांच्याकडे लक्ष दुर्लक्ष आपण पाहू शकता हा व्हिडिओ परळी जिल्हा परिषद शाळा इत्ता पाचवीचा वर्ग आपण पाहू शकता वर्ग खुलाच्या खुलाच होता आणि या वर्गाच्या बाहेरील हा परिसर त्यानंतर आपण जाऊयात ही दुसरी इमारत या जिल्हा परिषद शाळेची तिचा दरवाजा आपण पाहू शकता हा दरवाजा ही सर्व कामं झालेली आहेत परंतु कशी झालेली आहेत तर ती कागदोपत्री झालेली आहेत ना की इथल्या कुठल्या इमारतीचं काम इथल्या गावातील व्यवस्थेने केलेलं आहे आता ही व्हिडिओ मी बी ओ साहेबांकडे देणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून बी ओ साहेब आपल्याला योग्य तो न्याय इथल्या असणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना इथल्या असणाऱ्या गोरगरीब समाजाला इथल्या असणाऱ्या गोरगरीब पाल्याला योग्य तो न्याय देण्याचं काम करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो त्यानंतर आपण पाहू शकता ही या जिल्हा परिषद शाळेचे स्वयंपाक रूम देखील उघडीच देखील उघडीच देखी म्हणजे खोटी बिलं आणून आणायची आणि त्यामार्फत स्वतःचीच खळगी भरायची असा असणारा हा इथला वरिष्ठ वर्ग आपण पाहू शकता त्यानंतर ही शाळेची मुतारी ह्या शाळा शाळेच्या मुतारीमध्ये सुद्धा आपण जाऊन बघूया काही आपल्याला दिसतं का, का। शाळेची मुतारी आपण पाहू शकता मुलगे त्यानंतर इथला हा परिसर मुतारीचा ही लॉक इथे आहे लॉक त्यानंतर ही मुतारी पाहू शकता आपण कळशी ही कळशी बघा हे देखील इथल्या असणाऱ्या शिक्षक लोकांनी बेजबाबदारपणे ठेवून कळशी इथेच ठेवलेली आहे हे देखील आपण पाहू शकता हे शिक्षकांचं काम नाही का शिक्षकांनी वास्तविक पात्र याकडे लक्ष द्यायला हवं परंतु कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता हे साडे अकरा कसे वाजतात आम्ही आणि आम्ही आमच्या घरी कधी निघून जातो असं करतात हे पाहू शकता आपण आत्ताच आपण पाचवीचा वर्ग स्वयंपाकरूम त्यानंतर ही खोली हे सर्व आपण बघितलेलं आहे मुतारी बघितली म्हणजे इथला असणारा शिक्षक वर्ग हा बेजबाबदारपणे वागतोय या शाळेमध्ये देशाचे भविष्य घडतं आहे शाळेचा मुलगा शाळेचा विद्यार्थी म्हणजे देशाचं भविष्य आहे असं मी मा समजतो कोणीतरी भावी कलेक्टर होणार आहे कोणीतरी चांगला क्लास वन ऑफिसर होणार आहे परंतु या क्लास वन ऑफिसरांमध्ये त्याला असं सांगायला नको की आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचं बेजबाबदारपणे कार्य तिथले शिक्षक लोक करत होते माझी ओ साहेबांना नम्रतेची विनंती आहे की साहेब आपण लवकरात लवकर या स्टाफकडे लक्ष देऊन योग्य तो न्याय इथल्या असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मिळवून द्याल अशी मी आपणास विनंती करतो